नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। गावाकड्यानंतर सगळ्यात पहिला ब्लॉग असणार आहे हा, आणि तो पण गावाला पोहोचतो त्याच दिवशी। आजच्या व्हिडिओत काय असणार आहे स्पेशल मित्रांनो, चाकर म्हणे असतो ना जो इकडून गावावरून शहरात गेलेला असतो, तो गावी येत असतो त्याच्या अगोदर तो आपल्या घरच्यांना कळवत असतो। पूर्वी कसं असायचं, पत्राने कळवायचो की मी आम्ही कोणत्या दिवशी येणार आहे सणासाठी, गणपतीसाठी, कुठल्याही सणासाठी। तर त्यावेळेस घरची जी माणसं आहेत ना आपली, जी गावी असतात, सो त्यांना समजायचं की आपलं चाकरमाने या दिवशी येणार आहेत। सो त्या दिवसापासून ती काउंटिंग सुरू व्हायची की कधी येणार आहेत, कधी येत आहेत, एक एक दिवस मोजायचे। सो आत्ता कसं झालं आहे, फोन झालं आहे, आपण आदल्या दिवशी सांगतो येणार आहे, व्हिडिओ कॉलिंग होतं, सगळं होतं, एकदम जवळ झालं आहे सगळं। पण तरी पण ती ओढ असते ना, ती अजून कायम आहे। सी माझे आज मुंबईचे माझे पोरंबाळ येणार आहेत, माझी माणसं येणार आहेत, तर ते आम्ही गावी आल्यानंतर जो एक्सपिरियन्स असतो, अनुभव असतो, तो तुम्हाला शेअर करायचा प्रयत्न करणार आहे कसा असतो। तर आम्ही आता गावी प्रांजू प्रज्ञू मी वर्षा आलेलो आहेत, आमचं घर बघता नाही आहे, तर आता आई आमची इकडे असते, तर आई तिच्यासाठी आम्ही आणलेला खाऊ असेल, घरासाठी आणलेल्या वस्तू असतील, तर त्या बॅगा असतात त्यांची ती उघडायची ओढ असते। आणि दुसरी काय माहिती आहे का, आम्ही पण जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस गावी होते, बाबा कधी येतं तसं आम्हाला वाटायचं, आणि आल्यानंतर त्या बॅगा कधी उघडतात, त्या बॅगामध्ये काय खाऊ आणलं हे सगळं आम्हाला उत्सुकता असायची। सो आत्ता पण तेच असणार आहे। सो दिवस आज भरात काय काय होणार आहे, पहिला दिवस आमचा कसा असतो, म्हणजे आलो शहरातून की गावाकडे कसं क्लायमेट असतं, काय वातावरण असतं, हे सगळं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून होईल। सो आता व्हिडिओला स्टार्ट झालेले आहे। खूप आहेत तरी पण वरती पडवळ, एक दोन तीन चार अशा मोठ्या ते भरपूर झाली होती। अच्छा, बियाणं ठेवलेलं असतं, त्यानं केस बांधलेत बघा, केस बांधून ठेवायचे, म्हणजे काय त्याचं शास्त्र आहे ते काहीतरी। आम्ही आता गावी आलो तर आम्हाला पडवळ खायला मिळते, प्रांजूला पण पडवळ आवडतात, पत्नीला पण आवडतात ना प्रज्ञू प्रांजू, आणि आमची म्यावाल आहे मुंबई करीन बघा, ती पण बघते इकडचं गावचा नजारा घेते सगळं। मी मुंबईवरून जेव्हा गावी येतो ना तेव्हा मला रात्रीचे झोपलं नसेल ना गाडीमध्ये तरी पण दुसऱ्या दिवशी काय वाटत नाही, फ्रेश वाटतं तसं खास करून। पण यावेळेस आहे ना मला एकदम अशी झोप आली होती ना की विचारू नका, तर मी काय केलं, आल्यानंतर पहिले दोन तास झोपलो, जरा रेस्ट केलं, म्हणजे फ्रेश वाटतं नंतर, पूर्ण दिवस चांगला जातो। तर तसं केलेलं, त्याच्यामुळे मी झोपलो होतो तेव्हा प्रज्ञू धमाल मस्ती करत होता, मला ते शूट करायला नाही मिळालं, आणि वर्षा ते थोडं जेवण वगैरे करण्यात बिझी होती, आणि प्रांजू ते खेळण्यात बिझी होते, तेथे स्किप झालं, येईल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल। पण आता दुपारचे वाजले जवळजवळ 12:30 वाजून गेलेत ना, आता जेवायचा टाइम झालाय, जेवायचा टाइम झालाय, जेवण झालं तर जेवायला जाऊ, चला मावला जरा फिरू दे, इकडचं मोकळं वातावरण गावचं घेऊ दे जरा, गेलेली ती वरती, हा ना वरती गेलेली, तिला आणली मी, येईल ती। मग आपल्या शेताभाता कशी आहात, शेताभाता आता हात बरी, वाय बी नाही गेलं ना काय, आता बघूया पसावतील, आता पसावलेली नाही, आता टोटेरे येतील नाही, ते टोटेरे म्हणजे त्यांच्या कोंब यायच्या अगोदर ते कोवळे कोंब येतो ना, तर टोटेरे बोलतात, जाऊ आपण शेतावरती वगैरे, प्रांजूला बोललेलं दाखवलेलं, तिला माहितीये टोटेरे म्हणजे काय, आता तिला हा दूध सारखे असतात मध्ये ना, हा गोंधळ मांडीला झोपला बघा, इरमारी मामा, खलाशी मामा, गोंधळ मांडीला, कारण तो गोंधळ मांडत असतो ना नेहमी, त्याचं नाव तर नवीन पडलं आहे गोंधळ मांडीला। आम्ही पनवेलला गेलेलो ना आता 1.5 महिना आमचा झाला असेल तिकडे येऊन, तर त्यावेळेस आईला मी पनवेलला न नेण्याचं कारण काय, आईला माहिती आहे, आता आई म्हणते की त्यावेळेस शेतीची कामं होती, खास करून कुठली कुठली कामं झाली आता, कलवांची भरणी, थोडस माती घेणं, गाडी मारणं, गवत थोडंसं वाटलेलं असत, ते छोटी मोठी कामं होती, ती गावच्या माणसांच्या हाताशी चाला, म्हणजे काम नसेल ना शेतीचं, तरी पण काही ना काहीतरी खोडक मोडक काही ना काहीतरी करत बसतात, तशी आमची आई आहे, तिला मुंबईला कसं शहरात नाही जमत ना,
बसून बसून नाही जमत, नुसतं नाश्ता करायचा, जेवायचं, बसायचं, बस ते नाही जमत ना. गावाला काय ना काय करायला भेटत ना, उभयला काय बसूनच. आणि आपली शेती जागा जमीन तिकडे आपलं लक्ष पण राहत नाही. हे आम्ही आणलेले सगळे बॅगा, घरासाठी आणलेले सगळे सामान, हे सगळ्या बॅगा खोलायच्या आता. याच्यामध्ये काय काय सामान असणार आहे हे सगळं उघडायचं आहे, आईला दाखवायचं आहे. हे जेवण खाऊन झालं ना की आम्ही हे काम करणार आहोत. तर आता वर्षात जेवण वाढते. आज काय साजूक सुके घातलेस की थोडेसे? ओके, तिपूल तिपूल. कारल्याची भाजी आता कशी पावसामध्ये ना, सगळं सगळं गावठी आहे. हे सगळं गावचं सध्या तर खायला मिळणार आहे आपल्याला, म्हणजे पालेभाज्या असतील, अशा भाज्या असतील, आता चांगली भेंडी वगैरे मस्तपैकी आता झालेली आहेत. अशी आवडते आम्हाला, फक्त मिठातली आवडीने खात सगळे. रांजूला पण आवडते, प्रज्ञू पण खातो. पोपटी असतात गावची भेंडी, आणि ही याच मोसमात असतात, म्हणजे सराई पर्यंत असतील ना ती. आणि कारल्याची भाजी सोबत भेंडीची भाजी, आमची वलकीची मावशी आलेली आहे मच्छीवाली. कशी आहो? बरी आहे ना? काय तब्येत पाणी? तब्येत पाणी कशी आहे ती सांगा ती माणसानं आपल्या. बेस आहो ना? बेसा बघा, गावची माणसं एकदम गावची माणसं हुशार ठणठणीत. मी टोपली वापस घेऊन गेला, पुन्हा आयला नाही. आयला वहिनी आमची आमची मंजुली आहे. अरे बघा आई इकडे वरती या. काय म्हणते चंबर तर माझ्या पोराला बघितली म्हणून का माझं पोर काय काय कशी आहेस? तब्येत पाणी कशी आहे? खाऊन पिऊन तशीच आहे. बाबा बरे आहेत दादा? हो हात आता बरे. येतो ब्लड प्रेशर काय म्हणतात तो शुगर. बायाचा बरका बना सगळी बरी आहेत. फोटो मोबाईल मध्ये असेल रे. मोबाईल आण ना, जा मोबाईल आण, जा आपल्या आईला दाखव बाबूचा फोटो. शापाव केलं त्या म्हणजे ड्रायव्हर काढलेलं नव्हता ना. हे बाया आहे ना, काय केलं ह्या पोराला? जायवाल जायवाल केलं नव्हतं ना त्याचा. भेंडीची भाजी पहिले टेस्ट करूया. मस्त सोबत कारले. गावचं जेवण म्हटलं ना की एकदम मन तृप्त होतं, कारण गावच्या जेवणाला चवच भारी असते. पुढचे काही दिवस आहे ना, मला फक्त या जेवणाचा आस्वाद घ्यायचा. तुम्ही सगळेजण जेवा द्या. गावी आलं की पहिला पाऊस. मस्त पागोड्या गडल्या बघा खाली, अशा ह्या पागोड्या पडतात त्याच्या खाली आहे ना, असं प्लास्टिकचे पेपर प्लास्टिकचे कागद असे आम्ही टाकतो, जेणेकरून काय खाली माती जास्त झिजत नाही. आणि तिकडे हा हौर बघा किती आहे, पदू असता तर तिकडे गेला असता तर लगेच पाण्यात भिजायला. असा पाऊस पडला की सगळी कोंबडी कुत्री मांजरं वलचंडीला येतात. शांत मनी आहे ना, तिला आता कसं मुंबई कडून झालं, तिला माहित नाही पाऊस कसा येतो. तो विसरली ती, भिजून आली ती.
असं नसतं भिजायचा, सर्दी होईल, ताप येईल. कसे अंग पुसते, तिच्याकडे सगळं आहे, खरखरीत असते जीप तुझी. बाहेर रिपरिप पाऊस पडतोय, गावी तर मुसळधार पाऊस आहे सध्या, म्हणजे थांबतो थोडा परत कंटिन्यू लागतो असा पाऊस आहे. इकडे पोळं बळं रात्रीचा प्रवास करून झोपलेत. प्रज्ञ आता ही झोप काढली ना चांगलीत, मस्तपैकी आणखी ॲक्टिव्ह होणार आहे तो. इकडे आता वर्षा आणि आई सामान उघडत आहेत, सगळे एक एक बॅगा. दरवाजाला लावायला गोंडायचं वाटत ना एकदम छान वाटत ना. हे देवासाठी कंठी हार आणले सगळे. त्यानंतर मग वाती आहेत आणि हा गर्भवतीचा मुखवटा आहे बघ व्यवस्थित आहे का. आधी दाखव गौरीसाठी मुखवटा आणला. देवाचं सगळं सामान आहे ना, आम्ही वेगळ्या बॅगेतच आणलं होतं, तर ही बॅग देवाच्या सामानासाठीच केली होती. आणि ते तिकडे आपण घेतले ते माळा आहेत त्या आर्टिफिशियल फुलांच्या. त्या बॅग मध्ये काय आहे? सगळे खाऊ आहे, चॉकलेट बिस्किट. हे आपले कुणाल दादाने दिलेले चिक्की आम्ही गावी घेऊन आलो खास आईसाठी. आणि आणि हे आहे खास करून सरप्राईज गिफ्ट. हा आपले ऋषिकेश दादा, हा ऋषिकेश दादाने आपल्याला हे गिफ्ट दिलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि पीठ आहेत, तर त्याने सांगितलं तुम्ही मस्त छान छान रेसिपी करा. हा सो त्याचा आपण नंतर सेपरेट ब्लॉग करू एक कधी. हा हे सगळं खाऊ. नानकट बिस्किट आणि चकली वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. ही चकली ही मस्त लागते चकली. इकडे हा परसान तेवढा आणि ते नानकट बिस्किट आणले. प्रांजू प्रज्ञला जाम आवडतात. हे कचोरी, भाकरवडी, एक खजूर आणले. तिकडे हे पण घेतलं होते मी, मुगडाळ घेतली होती आणि भजी शेंगदाणे आणलेले. हां खावासाठी वेगळी काय, पण पोरं आहेत ना ही सगळी, त्यांना गावाला कसं दुकानात जायची गरज नाही. ही कशी बिस्किटं कशासाठी आणली सांगतो. हा त्यांना बिस्किट गावची पद्धतच आहे ती, कोणी आला त्यांना बिस्किटचा पुडा तरी एक द्यायचा. हा आम्ही जास्त जाणतो, एक 25-30-50 कधी बिस्किट आणतो बिस्किटचे पुढे. हे मुगाची डाळ प्रज्ञ प्रांजूला आवडते म्हणून आणली. आईसाठी सोनपापडी, मामीसाठी आणले एक साखरीला न्यायचे. हे सगळं हे चॉकलेट्स खावाची बॅग झाली पूर्ण. हे नारळ आणले तिकडे. ही कपड्यांची बॅग आहे आमची. बुंदी शेव आणले आईसाठी. खारी आणले. खारी कोण आणते का मुंबईवरून, चुरा होईल त्याचा, पण आली चांगली. इकडे ही आपण पानं मंडनगडला घेतली. मंडनगडला आलो की तिकडे खायची पानं अर्धा शेकडा शेकडा अशी लागतात, ती घरी घेऊन येतो. आई कधी कधी खाते. तर आत्ता सगळं सामान आम्ही बॅगा उघडून झालं ना, तर शेवटचा अजून एक पार्ट आहे तो म्हणजे आईसाठी आम्ही काही ना काहीतरी नवीन नवीन गिफ्ट्स आणत असतो, काही ना काहीतरी अशा वस्तू आणत असतो. त्यातलं एक आज यावेळेस पण आम्ही काहीतरी घेऊन आलेलो आहे. आणखीन त्यामध्ये गोष्ट आहे ती म्हणजे की आपले काही सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत, त्यांनी पण आईसाठी काही गिफ्ट दिलेले, तर ते पण आईला दाखवायचे. आईला माहीत नाही काय काय आणलं, ते तिला आता जस्ट ओपन करून दाखवायचं आहे. एक्साइट आहे ना, एक्साइट. आम्ही आम्हाला दिलेले ते आम्ही ओपन केलं तिकडे. आता हे तुला दिलं ते म्हटलं गावी जाऊनच ओपन करू.
काय आहे बघ ते काकेला लांब बघ नेशील ना कांदे बटाटी घेऊन येशील कांदे बटाटी घेऊन येशील काय घेऊन येशील नाही नाही आवडली की नाही तुला तुला कसं वाटत हाय फाय आहे ना एकदम आई बॅग आई बॅगा नाही ती आई बॅगा नाही ती अशी प्लास्टिकची वगैरे न्यायची पैसा रुका राहाल हजारो रुपये लाखो रुपये राहतील बोलायचं असत सरप्राईज बोलायचं नसत आवडली आवडली ना घालून बघा बघ बरोबर आहे एवढीच पाहिजे एकदम पण नाही बरोबर बरोबर आहे बरोबर आहे तेवढी तर पाहिजे असं सवय ते ना तुम्हाला मी बघितली हा घालता तुम्ही तुट्याच्या सारख्या आईची अशी पहिली आम्ही केलेली गंठन होती ती तर ती तुटली मग ती हा लॉकेट आम्ही तोच आहे त्याला फक्त पॉलिश केली एकदम नवीन झाला तो बाकी सर पूर्ण नवीन केला आम्ही मोठ्यातली नाही मोठी कुठे आहे कधीतरी सणासुदीला घालायची नेहमी नाही काढून बघा काढून बघा हा कुठे आहे चांगले बघ कसे वाटते उघडून पद्धत चांगली आहे ना आवडली की नाही ती मला आवडली की नाही पूजाला घेतली प्रगतीला घेतली रक्षाबंधनला तुला पण घेतली तिथे सगळ्यांना घेतली मामा वाटलं आई आता गणपतीला जाणार गावाला गणपतीला सणासुदीला घालायला नको गौरी विहिरीला पूजन करायला तिकडे मस्त आहे ना कलर तुला उठून दिसेल ना सो आता मित्रांनो आहे ना आईला हे सरप्राईज गिफ्ट दिलेस आम्ही आणले ते गिफ्ट नॉर्मल अशा आणतोच आम्ही ते काही सरप्राईज वगैरे नव्हतं पण हे आईंसाठी आईंसाठी जे प्रवीण दादाने दिलेले काही गिफ्ट होतं ते आणि आपले काही बाकी सबस्क्रायबर्स देतात गिफ्ट ते पण आईला सांगितलं तर प्रेमाने माईने आपले व्हिडिओज बघतात खास आईला विचारपूस करतात हे पण आईला सांगितलं कारण आई गावी असते ना गावाला आईचा फोन काही साधा आहे आणि तिला काही सगळं वापरायचं माहीत नाही यूट्यूब काय असतं कोण लोक व्हिडिओज आपले बघतात हे पण तिला जास्त काही माहिती नाही सो हे आम्ही तिला सांगत असतो सगळं की असं असं असतं एवढी लोकं आपले व्हिडिओज बघतात खूप बाहेरच्या प्रदेशातून पण लोक आपल्याला तुला विचारत असतात तिला हे खूप भारी वाटलं काय हो म्हणा तर तिच्याशी आम्ही हे सगळ्या गोष्टी शेअर करतो ना आम्ही पनवेलला गेल्यानंतर एक महिन्याभरात किती मंडळी आपल्याला भेटायला आली आपली माणसं ती पण तिला सांगितलं ते पण तिला भारी वाटलं तर हे आपलं हे प्रेम असंच कायम राहायला पाहिजे ना आम्हाला खूप भारी वाटतं सो हा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता या व्हिडिओच्या माध्यमातून आणि आई तिकडे तर अजून ते न्याहाडतेस काय काय घेतले ते सगळं बघते अशीच असतात हा भारी जमज अशी असेल ना गोल्डन कलरची तर हे पोलक सगळ्यांना सूट होतात म्हणून घेतला का आणलाय हा असा पीस ना एक मीटरचे हा पण कपडा हा जो आहे ना कलर कुठल्या पण सुटा रेशमी आहे एकदम सुती आहे इकडे हे देवासाठी आणलेले प्रसाद आणि भाजी फुलं हे सगळं आता फ्रीज मध्ये लावायचं काम वर्षा करते आम्ही येताना कधी कधी थोडी भाजी पण घेऊन येतो कारण दोन चार दिवस पुरते आम्हाला मध्ये मिरच्या वगैरे सो आई शक्यतो सध्या फ्रीज तर वापरत नाही फ्रीज पण आमचा हा फ्रीज आहे ना छोटा फ्रीज मुंबईला होता पूर्वी छोटासाच आहे ह्याच्यामध्ये काही जास्त राहतात फक्त भाज्या राहतात आणि काही जास्त काही राहत नाही आता आम्ही हा चांगला साफ करून आहे ना जुना फ्रीज आहे आमचा त्यात फक्त आता आम्ही भाज्या ठेवतो आहे आई वापरत नाही कधी याला आम्ही गावी आलो की फक्त याला वापरतो बाकी आई याच्यामध्ये काय करते जेवण तयार झालेलं असतं ना ते मांजरांनी खायला नको म्हणून याचा वापर कपाट म्हणून वापर करते याच्यामध्ये मांजर घुसत नाही प्रांजूच्या छोट्या आत्त्याचा फोन आलेला पूजाताईचा आणि इकडे प्रज्ञू आहे ना गल्लीमध्ये जाऊन वाहतूक करतो आहे
आई तिकडे काही गवत साफ करते. हा इकडे मोबाईलची गरज नाही. संध्याकाळचा मस्त पाऊस पडायसारखं वातावरण झालेलं आहे. दुपारी थोडंसं आम्ही रेस्ट केला आणि इकडे प्रज्ञूला भातू भरवते. वर्ष ए प्रज्ञू झोपेतून उठले दोघे, पण दोघं सोबतच झोपलेले आणि सोबतच उठले आणि धमाल मस्ती सुरू झाले. मी तर सकाळी एकच दोनच तास झोपलो होतो, तू किती झोपली? ए भातू खातो कसं दाखव, हुशार आहे. कोंबडी पण आहे आपली, कोको आहे ना. ह्या इकडे आम्ही साकाटाच्या लागल्या लावल्यात ना ह्या बांबूच्या, त्या प्रज्ञूसाठीच खास लावलेल्या. पनवेलला जायच्या अगोदर स्वतः त्याला इकडे बगीचा पण झाला आहे. झेंडूची फुलं झाडं वगैरे लावलेली आहेत. सदाफुली मस्त फुलले. अरे वा वा वा, कोणी लावला? हिरो वाटत रे. वा वा वा, हिरो हिरो रे, एक नंबर वाटतो. कसं कसं दाखव, ऍक्टिंग बघा त्याची. ऍक्टिंग ऍक्टिंग कसं करतो मान वाकडे करून. काय करायचंय आईला सांगते, बाय करायचंय. कारण काय माहिती आहे का, बरंच काही दाखवू शकतो कारण गावाकडे प्रत्येक गोष्टी नवीन नवीन असतात. तुम्हाला डेली वॉकच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करू, बघू जसं शक्य होईल तसं तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त बनवायचा प्रयत्न करू, तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. पण आजच्या दिवसामध्ये काय दाखवलं तुम्हाला, आम्ही आलो होतो त्यानंतरचं घरातलं वातावरण. इकडे आई बघत कुठे आहे, इकडे आई काठी घेऊन, तिकडे प्रज्ञू तिकडे जाऊ नये गल्लीमध्ये म्हणून. आणि तिकडे गवत पण वाढलं होतं, ते सगळं साफसफाई करते कारण प्रज्ञू गल्लीत तिकडे जातो. तर मित्रांनो, तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला? संपूर्ण व्हिडिओ आईसाठी सरप्राईज गिफ्ट होतं ना याच्यामध्ये. या साईडला बघतो ना प्रज्ञू, बघा इकडे. तुला हे गिफ्ट कसे वाटले? लय भारी वाटले ना. इकडे प्रांजोग वरती आहे. तर हा व्हिडिओ एंड करतो आम्ही. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असल्या जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सेव, टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या. बाय 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 बाय.